नागपुरातील क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 पथकाने अवैध दारू विक्रीवर कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण अवैध दारू जप्त केली असून महिला रेकॉर्डवरील आरोपी आहे. ती खूप आधीपासून अवैध दारू विक्री करत होती. पोलिसांनी कोराडी हद्दीत रमाई नगर येथे छापा मारत ही कारवाई केली आहे. नागपुरातील क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 टीमने अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केलाय. पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली होती की कोराडी हद्दीत रमाई नगर येथे अवैधरित्या दारू साठवणूक आणि विक्री केल्या जात आहे. त्यामुळे पोलिसांनी 2 कर्मचाऱ्यांना तिथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यांनी तपास करत माहिती दिली की इथे दारू साठवणूक व विक्री सुरू आहे. त्यानंतर पोलिसांनी छापा मारून घराची झडती घेतली. शोधाशोध करून देखील दारू मिळत नव्हती. त्यानंतर स्वयंपाकखोलीत ओट्याच्या खाली संशयित टाईल्स आढळल्याने पोलिसांनी टाईल्स उचलून बघितले असता तिथे एक गड्ड्यामध्ये दारूचे 7 बॉक्स साठवणूक करून असल्याचे आढळले आणि बाजूच्या बंद घरी देखील दारू साठवणूक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. आज गणपती विसर्जन असल्यामुळे सकाळी 8 वाजेपासून आम्हाला पेट्रोलिंग बंदोबस्त आहे पूर्ण हद्दीत युनिट 5. तर पेट्रोलिंगला असताना पूर्ण स्टाफ माझ्यासोबत होता. तर मला बातमी भेटली की रमाईनगर जे माधोला कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत तिथं एक महिला सत्यविजया नावाची ही तिच्या घरात आणि आजूबाजूच्या घरांमध्ये दारूचा अवैध साठा करून ठेवलेला आहे व ते अवैध दारू विक्री करत आहे. आज ड्राय डे असल्यामुळे ती बातमी भेटली तर आम्ही खात्री करण्यासाठी 2 पंटर पाठवले. खात्री केली असता तिथं तिची विक्री चालू होती. मग आम्ही पोलीस ठाण्यावरून 2 महिला बोलवल्या, तसेच पंच बोलवले आणि छापा टाकला. तर घरात खूप शोधाशोध केल्यावरही दारू भेटत नव्हती. मग खूप बारकाईने निरीक्षण केलं तर किचनच्या ओट्याखाली एका फरशीला मला तसं चौकोनी छोटं ओला आढळलं आणि मग ती फरशी बाजूला केली संशयाने. तर त्या किचनच्या ओट्याखाली 2 फरशा बाजूला केला असता तिथं खड्डा खोदून ठेवलेला आहे व तिथं 2 पेट्या माल भेटला आपल्याला. मग परत आजूबाजूला पण माल आहे अशी खात्री होती आमची, कारण आमच्या गुप्त बातमीदाराने परफेक्ट सांगितलं होतं की माल आहे. मग त्यांनी त्यांच्या बाजूचं एक बंद घर घेतलेलं होतं. मग त्या घरातल्या चावी देत नव्हते म्हणून आपण खिडकी थोडं ताकद लावून उघडली आणि खिडकीतून आत गेलो घरात. तर आपल्याला 5 पेटी माल इंग्रजी तसेच बियर आणि देशी दारू असे टोटल 7 बॉक्स माल भेटलेला आहे आपल्याला. हां, ही पोलीस रेकॉर्डवरची आहे आणि हिचा खूप जुना व्यवसाय आहे अवैध दारू विक्रीचा. तर आपण तिचे मोबाईल पण हे केलेले जप्त केलेले आहेत. 23,190 रुपयाचा तसेच मोबाईल वगैरे यांची किंमत धरून 37,990 रुपये असा. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.